नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयात शुक्रवार दिनांक 3 डिसेंबर दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी। मग आम्ही पाकिस्तान मधील उद्योगांवर बंदी आणावी का, एसटीचा यूपी सरकारला सवाल, याबाबतची महत्त्वाची बातमी तुम्ही या बुलेटिन मध्ये पाहू शकाल। दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेले 9 प्रवासी पॉझिटिव्ह, या संदर्भातील बातमी आज आपण जाणून घेणार आहोत। ममतांनी नरेंद्र मोदींची केली इंदिरा गांधींशी तुलना, याबाबतची बातमी देखील आजच्या बुलेटिनमध्ये पाहायला मिळणार आहे। एसटीचे 9,000 कर्मचारी निलंबित, या संदर्भातील बातमी देखील आज आपण जाणून घेणार आहोत। कर्नाटकात त्या रुग्णाच्या संपर्कातील 5 जण पॉझिटिव्ह, याबाबतची बातमी देखील तुम्ही या बुलेटिनमध्ये पाहू शकाल। पाकिस्तानमधील प्रदूषित हवेचा परिणाम दिल्लीवर होत असून आमचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारने केलाय। सरन्यायाधीश एन व्ही रमन यांच्या खंडपीठासमोर दिल्ली NCR मधील हवा प्रदूषणावरील याचिकेवर सुनावणी पार पडली। उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ रणजित कुमार यांनी युक्तिवाद केला। यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचं दिल्लीतील प्रदूषणाशी काही देणं घेणं नसून प्रदूषित हवा दिल्लीच्या दिशेने जात नसल्याचं सांगितलं। यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या बाजूने येणारी हवा दिल्लीमधील हवेवर परिणाम करत प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असल्याचा दावा केलाय। यावर सरन्यायाधीशांनी, मग आम्ही पाकिस्तानमधील उद्योगांवर बंदी आणावी असं तुम्हाला वाटत आहे का, अशी विचारणा केली आहे। काँग्रेसने धर्माऐवजी पक्षाची मुख्य विचारधारा आणि मूल्ये मजबूत कशी करावी आणि ती समकालीन कशी करावी यावर चर्चा करायला हवी, असा काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षालाच घरचा आहेर देणारे माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। तसेच त्यांनी मुंबई आल्यानंतर भारताचे प्रत्युत्तर जशास तसे असायला हवे होते असा पुनरुच्चार माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी केला आहे। पण त्याचवेळी त्यांनी मोदी सरकारच्या पाकिस्तान धोरणावरही प्रश्न उपस्थित केलेत। सर्जिकल स्ट्राईकनेही पाकिस्तानची भूमिका बदललेली नाही, अशा ऑपरेशनचा फायदा झाला असता तर उरीनंतर पुलवामा झाला नसता, असे मनीष तिवारी यांनी म्हटले। जग कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडत असताना पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव झाल्याने संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे। कोरोनाच्या या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा भारतात शिरकाव झाला आहे। आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या 2 रुग्णांना ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे समजल्यानंतर कर्नाटकासह महाराष्ट्राची चिंता वाढली आहे। तसेच या 2 रुग्णांच्या संपर्कात आलेले 5 जण पॉझिटिव्ह आल्याने कर्नाटक सरकारची धास्ती वाढली आहे। त्यातच आता महाराष्ट्रालाही ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका असल्याचे दिसत आहे। मुंबई महानगरपालिकेने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार आफ्रिकेतून आलेले तब्बल 9 प्रवासी पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राची चिंता वाढली आहे। पगारवाढ करूनही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे। एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलिनीकरण व्हावे या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत। आजवर कधी न झालेली 41% पगारवाढ मान्य न करता कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलंय, तर शासनाकडून कर्मचाऱ्यांवर करावीच भडका उचललाय। अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित तर काही कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश काढलेत। तरीही आंदोलक आपल्या निर्णयावर ठाम आहेत। आता अशा कर्मचाऱ्यांवर राज्य सरकार कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे। संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायदा लावण्याची शक्यता आहे। आज याबाबतचा निर्णय होणार आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये देशभर चर्चेचा विषय ठरल्या आहेत। त्यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली भेट बरीच चर्चेत आली आहे। तसेच त्यांनी UPA बाबतही भाष्य केले, त्यामुळे ममता आणि पवार यांनी काँग्रेसबाबत केलेल्या विधानांवरून आरोप प्रत्यारोपाचं राजकारण देखील रंगलंय। त्यानंतर आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जी टीकाकारांच्या निशाण्यावर आल्या आहेत। ममता बॅनर्जींनी इंदिरा गांधी यांचं सरकार असताना देशात आलेल्या आणीबाणीचा संदर्भ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्याशी तुलना केली आहे। काँग्रेसचे युवा नेते आणि गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे। पटेल यांनी मोदी सरकार देशातील तरुणांना ड्रग्जच्या खाईत ढकलत असल्याचा आरोप केलाय। मुंबई काँग्रेस गुजराती सेलतर्फे बुधवारी मुंबईत आयोजित गुजराती समाजाच्या स्नेह संमेलनात त्यांनी हा आरोप केलाय। तसेच त्यांनी भाजप धर्माचे राजकारण करून समाजांमध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील केलाय। केंद्रीय रस्ते महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता एक नवीन मास्टर प्लॅन सांगितलाय। पेट्रोल डिझेल नाही तर ग्रीन हायड्रोजनवर बसेस, ट्रक आणि कार चालवण्याचा प्लॅन आहे, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत। शहरातील सांडपाणी आणि घन कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजनची निर्मिती केली जाईल, असं गडकरी यांनी सांगितलंय। ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार तयार करण्यात आली आहे। ही कार ऑइल रिसर्च इन्स्टिट्यूट फरीदाबाद यांनी बनवली असून त्यांच्याकडून ती विकत घेतली आहे, असं नितीन गडकरी यांनी सांगितलंय। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची,
गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरू ठेवला असून आतापर्यंत 9000 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे। एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी 29 ऑक्टोबर पासून संपावर आहेत। संप मीटर नसल्याने कठोर कारवाईचा बडगा उगारून संपावर गेलेल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबित केले। आतापर्यंत 9141 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर रोजंदारीवरील 36 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे। एकूण 1928 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती झाल्याची माहिती महामंडळाने दिली आहे। ही कारवाई यापुढे सुरू ठेवण्यात येणार आहे। तसेच मंत्री अनिल परबांनीही मोठी कारवाई करण्याचा इशारा दिलाय। देशात कोरोना काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा राज्यांकडून मागवला होता, मात्र फक्त 19 राज्यांनी त्याला प्रतिसाद दिलाय। यामध्ये महाराष्ट्राचा कुठेही समावेश नसून महाराष्ट्राने अद्याप आकडेवारी दिलेली नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत दिली। कोरोना काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किती जणांचा मृत्यू झाला असा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला, यावेळी ते बोलत होते। भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यात 2 रुग्ण आढळले आहेत। यापैकी एका 66 वर्षीय रुग्णाने देश सोडला असून दुसरा बेंगळुरूमधील एक सरकारी डॉक्टर आहे। त्यांच्या संपर्कातील आणखी 5 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर असून चिंता वाढली आहे। गुरुवारी कर्नाटकातील 2 व्यक्तीचे अहवाल आल्यानंतर त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले। राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात झालेली प्रदूषणाची स्थिती कायम आहे। प्रदूषणामुळे दिल्लीतील परिस्थिती धोकादायक बनली आहे, त्यामुळे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आता केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे। केंद्राने एन्फोर्समेंट टास्क फोर्स आणि फ्लाइंग स्क्वॅडची स्थापना केली आहे। केंद्र सरकारने 5 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे, ज्याला कायदेमंडळाचे अधिकारही देण्यात आलेत। यासोबतच 17 फ्लाइंग स्क्वॉड्सही बनवण्यात आले आहेत। काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित करताना कृषी कायदे परत घेण्याची घोषणा केली होती। यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे रद्द केल्याबद्दल माफी मागितली होती। त्या कृषी कायद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधलाय। कृषी विरोधी कायदा केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली, पण आता ते प्रायचित्त कसं करणार असा सवाल राहुल गांधींनी केला आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची उद्योगपती गौतम अदानी यांनी गुरुवारी राज्य सचिवालय नवान्ना येथे भेट घेतली। यावेळी अदानी यांनी ममता यांच्यासोबत बंगालमधील गुंतवणुकीच्या पर्यायांवर चर्चा केली। अदानी यांनी पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे। तसेच गौतम अदानी आणि ममता यांची ही बैठक सुमारे 1.5 तास चालली। या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जीही उपस्थित होते। बैठकीत राज्यातील गुंतवणुकीच्या संभाव्य पर्यायांवर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे। दक्षिण अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, तसेच बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याची तीव्रता वाढली आहे। 2 डिसेंबरला त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे। या चक्रीवादळाचे नाव सौदी अरेबियाने जवाद असं ठेवलंय। हे जवाद चक्रीवादळ 4 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे। तसेच या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे, त्यामुळे जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे सतर्क झाली आहे। भारतीय रेल्वेने आज आणि उद्याच्या 7 ट्रेन रद्द केल्या आहेत। या ट्रेन ओडिशा आणि दक्षिण भारतातील राज्यात जाणाऱ्या आहेत। कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव झाला आहे। कर्नाटकात या व्हेरियंटचे 2 रुग्ण सापडले आहेत। आता राजस्थानात 7 दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या एकाच कुटुंबातील 4 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत। यात पती पत्नीसह त्यांच्या 2 मुलींचा समावेश आहे। सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून सोबत खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे। यासह आताच्या ठळक घडामोडी संपल्या। सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com ह्या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स व्हिडिओज पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा।